जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मणेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इयत्ता दुसरी अ व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो सितो अभ्यास ब्रिज कोर्स आजचा दिवस आहे पस्तीसावा मग काय शिकणार आहे आपण जर ते बघायचं असेल तर चला बरं पटकन मांडी घाला आणि आपला क्लास जॉईन करा घातली सर्वांनी मांडी करायची सुरुवात मोठ्याने सांगा करायची सुरुवात चला तर मग आज आपण भाषाविषयातील चित्रकथा वाचन घेणार आहोत यापूर्वी आपण चित्र वाचन घेतलेलं आहे आणि चित्र वाचन घेताना काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत जेव्हा आपण चित्राचं निरीक्षण करतो चित्रामधील छोट्या छोट्या गोष्टी बघतो आकलन करतो आणि आकलन केल्यानंतर आपल्याला काय सांगायचं आहे चित्रात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर आधारित दहा प्रश्न आपल्याला सांगता आले पाहिजे त्यानंतर चित्रात काय काय दिसतंय याची दहा वाक्य तुम्हाला सांगता आली पाहिजे आणि चित्रावर आधारित तुम्हाला गोष्ट तयार करता आली पाहिजे मग या सर्व गोष्टी येणं तुम्हाला महत्त्वाचं आहे मागील वेळेस मी तुम्हाला एक चित्र दिलं होतं त्या चित्रामध्ये मांजर होती मांजराची छोटी छोटी पिल्लं होती आणि एका चित्रामध्येच फोटोमध्ये कुत्रा होता मांजर मांजराची पिल्लं आणि समोर मांजरीच्या समोर कुत्र्याचा फोटो होता मांजर कुत्र्याकडे बघत होती आणि कुत्रा मांजरेकडे बघत होता आणि त्या दोघांमध्ये काय संवाद चालू असेल याची कल्पना करून तुम्हाला संवाद सादरीकरण करायला सांगितला होता आपल्या वर्गातील विद्यार्थी स्वस्ती रेवनाथ बुचडे यांनी अतिशय सुंदर मांजर आणि कुत्र्यामधला संवाद सादरीकरण केलं उत्कृष्ट हावभाव योग्य चढउवतार भाषेचा छान वापर अतिशय अप्रतिम आणि सुंदर व्हिडिओ स्वस्तीने तयार केला मग स्वस्तीने तयार केला व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्की पहा मी पुन्हा एकदा स्वस्तीने केलेला जो व्हिडिओ आहे तो आपल्या ग्रुपवर पाठवेल तो व्हिडिओ पहा त्या व्हिडिओमध्ये स्वस्तीने कसा संवाद साधला आहे ते बघा मग याचाच वापर करून आपल्या वर्गातले बाकीचे जे विद्यार्थी आहेत कदाचित त्यांचा तो अभ्यास अजून झालेला नसेल पण ते सुद्धा अशी छान गोष्ट तयार करून पाठवणार आहेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर चित्र पाहिल्यानंतर चित्राचं निरीक्षण केल्यानंतर चित्राचं आकलन केल्यानंतर त्या चित्रापासून तयार होणारी गोष्ट आपल्याला नक्कीच करता आली पाहिजे यापूर्वी आपण हुशार कावळ्याची गोष्ट बघितली की का हुशार कावळा होता त्या कावळ्याने माठामध्ये खळी टाकून तो कसे पाणी प्याला सिंह आणि उंदीर सिंह संकट असताना उंदराने कशी मदत केली आणि उंदीर संकटात असताना सिंहाने कशी मदत केली हेही आपण बघितलं कबूतर आणि मुंगी तीही गोष्ट बघितली कबूतर आणि मुंगीला कशी मदत केली आणि मुंगीने कबूतराला कशी मदत केली ही गोष्ट बघितली दोन शाळांची गोष्ट बघितली त्या शाळांनी पूल ओलांडण्यासाठी कोणती युक्ती वापरली तेही बघितली मग अशा खूप गोष्टी आपण बघितल्या आज आपण नवीन गोष्ट बघणार आहोत चला तर मग चित्रकथा वाचनमध्ये आज आपण गोष्ट बघणार आहोत आपल्यासमोर चित्र आहे बघा काय दिसतंय रे चित्रामध्ये सांगा बरं काय दिसतंय चित्रामध्ये ओळखू येत आहे का बघितलं आहे का हा प्राणी कधी आपल्या आसपास शेजारी परिसरात पावसाळ्यात हा प्राणी आपल्याला नक्की दिसतो काय आहे रे बरोबर काय आहे बेडूक किती बेडूक आहेत छान किती आहेत तू बेडूक मग दोन बेडूक आहेत अजून काय दिसतंय बघा बरं खांबासारखे दोन वस्तू दिसत खांब आहेत बरोबर अजून काय दिसतंय बघा बेडकांच्या हातामध्ये पानं दिसतंय पण ती झाडाची पानं नाही मग ते काय आहे रे झाडाचा बरोबर झाडाचा काय आहे वेल आहे झाडामध्ये वेल असणारे काही झाडांचे प्रकार पडतात झाडाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये वेल असणारी झाडं मग तुम्ही बघितलेले कधी वेळला असणारी झाडं असे काही झाडं आहेत की ज्यांचे वेल असतात त्या वेलावर फुलं पण येतात फळं पण येतात मग काही झाडं बघा तुम्ही बघितली असतील मी पण तुम्हाला सांगतो बघा कारले कारल्याचा वेल असतो दोडक्याचा वेल असतो गिलक्याचा वेल असतो आपण जी काकडी खातो ना त्या काकडीचा सुद्धा वेल असतो अजून वेलाची खूप झाडं आहेत मग तुम्ही काय करायचे कमीत कमी दहा वेलावर येणारी ज्या वेल आहेत वेलवर्गीय वृक्ष म्हणजे असे दहा झाडं सांगायचे की ज्याची वेलावर फळे येतात आणि त्याचे सादरीकरणाचा व्हिडिओ बनून मला पाठवायचे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं काकडी कारले दोडका किलके असे बरेच आहेत आपल्या शेतामध्ये आपल्या परिसरामध्ये तुम्हाला असे वेलवर्गीय वृक्ष आढळतील मग या बेडकांनी तो वेलवर्गीय वृक्ष एक झाडाचा वेल तोडून आणला बरोबर असं आपल्याला चित्रात दिसतंय अजून काय दिसतंय चित्रामध्ये आकाशी रंग दिसतो पाठीमागे बघा मग आकाशी रंग काय असेल आकाशी रंग ढगाचा असतो का नाही ढग काळे असतात किंवा सफेद असतात त्याच्यावर जो असतो आकाशी रंग तो असतो आकाशाचा मग हे हा हे चित्र कसलं आहे बघा बरं मग आकाशाचा था असेल का हा रंग नाही हा रंग आहे पाण्याचा मग तुम्ही म्हणाल पाण्याला तर रंग नसतो हा आकाशी कसा दाखवला तर पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसतो पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आपण एक कुत्र्याची गोष्ट बघितली होती आठवतो तुम्हाला एक कुत्रा होता त्याला छानशी भाकर भेटली आणि तो भाकर घेऊन पुलावर आला आणि त्याला पाण्यामध्ये दुसरा कुत्रा दिसला पण तो, तो दुसरा कुत्रा होता का नाही ते त्याचं काय होतं प्रतिबिंब होतं तसंच पा आकाशाचं प्रतिबिंब जेव्हा पाण्यात पडतं तेव्हा पाण्याचा रंग होतो आकाशी मग अजून दुसऱ्या चित्रात काय दिसतंय बघा दुसऱ्या चित्रामध्ये असं दिसतंय की त्या बेडकांनी त्या खांबांना वेल बांधला आणि एक झोका तयार केला त्याला आपण झोपाळा सुद्धा म्हणू शकतो आणि या झोपाळ्यावर बसून बिडूक आनंदाने काय घेत आहेत झोका घेत आहे पुढे अजून चित्र आहे बघा पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय बघा की अचानक दोन्ही बिडूक घाबरल्यासारखे दिसत आहे मग का घाबरले असतील ते पुढच्या चित्रात तुम्हाला समजेल बघा काय दिसतंय बघा बरं एक पक्षी दिसतोय कोणता पक्षी आहे सांगा बरं हा बदकासारखा दिसतोय पण बदक नाही मग हा कोणता पक्षी आहे हा आहे बगळा कोणता पक्षी आहे बगळा आणि हा बगळा आकाशात उडतो आहे आणि ते जे दोन बिडूक आहेत ते बेडकाने पाण्यात काय मारली आहे उडी मारलेली आहे असे हे चार चित्र आहेत या चार चित्रावरून आपल्याला गोष्ट तयार करता आली पाहिजे इथे गोष्ट लिहून दिलेली आहेत गोष्ट आपल्याला वाचता आली पाहिजे मी गोष्ट वाचून दाखवतो एका तळ्यात दोन बिडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधले वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला दोघे बिडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले पुढे काय झालं बघा तोच काय गंमत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकरनी पटापट पाण्यात उड्या मारल्या आता ही जी गोष्ट आहे ना ही त्यांनी लिहून दिलेली आहे मग त्यांनी लिहून दिलेली गोष्ट आणि आपण तयार करणारी गोष्ट यात थोडासा फरक असू शकतो कारण आपण जेव्हा गोष्टीचं सादरीकरण करतो तेव्हा आपल्या परिसरातील आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेचा उपयोग करतो आणि आपल्याकडचे काही शब्द आपण त्या गोष्टीत टाकत असतो मग चला तर मग आपण गोष्ट तयार करूया मग बघा गोष्ट काय आहे एक तळं होतं त्या तळ्यामध्ये आकाशी त्या तळ्यामध्ये पाणी होतं एक तळं होतं त्या तळ्यामध्ये एक पाणी होतं तळ्यामध्ये अनेक प्राणी राहत होते त्यामध्ये बेडूकसुद्धा होते आणि दोन बिडू खेळत होते पाण्यातच खेळता खेळता बिडू दोन खांब असलेल्या जागी आले आणि त्यांनी ते खांब बघितले खांब बघितल्यानंतर दोन्ही बेडकांना आनंद झाला ते त्या खांबाभोवती खेळायला लागले नाचायला लागले आणि अचानक त्यांना एक युक्ती सुचली आयडिया सुचली की आपण या झाडाला झोपाळा बांधू आणि मग त्यांनी काय केलं पटकन पोहत पोहत गेले आणि एका झाडाचा वेल आणला वेल आणला आणि खांबाला बांधला खांबाला वेल बांधल्यानंतर एक छानसा झोका झोपाळा जो तयार झाला त्या झोपाळ्यावर दोन्ही बिडूक टुणकून बसले आणि झोका खेळू लागले झोका खेळता खेळता गाणंही म्हणत होते झोकाही खेळत होते दुसरीची कविता सुद्धा म्हणत होती ती आहे की नाही जसे तुम्ही कविता म्हणतात तसे ते सुद्धा कविता म्हणत होते गाणे म्हणत होते आणि काय गंमत झाली अचानक झोपाळा उडायला लागला दोन्ही बिडूक घाबरले झोपाळा उडायला लागल्यामुळं बेडूक घाबरले त्यांना भीती वाटायला लागली आणि तो झोपाळा वर उडत उडत पाण्याच्या बाहेर आला झोपाळा पाण्याच्या बाहेर आल्यानंतर बेडकनच्या लक्षात आलं की हे खांब नाहीये हे काय नाहीये खांब नाहीये हे बगड्याचे पाय आहेत आणि असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी टुनकन उडी मारली पाण्यात आणि पटकन कुठे गेले घरी गेले मग बघा जेव्हा आपल्यावर संकट येतं ना तेव्हा आपण कुठे जातो घरी जातो त्याप्रमाणे बेडकांच्या जेव्हा लक्षात आलं की आता आपल्यावर संकट आलं आहे मग त्यांनी काय केलं बेडकांनी संकट ओळखलं आणि लगेच आपल्या घरी धूम ठोकली हा झाला आपला भाषेविषयीतील गोष्ट तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडणारी गोष्ट चित्र घ्या चित्रावरून गोष्ट तयार करा आणि त्या गोष्टीचा सा सादरीकरणाचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर पाठवायचा जसं स्वस्तीने व्हिडिओ बनवून पाठवला संवादचा तसं तुमचासुद्धा एक छानशी गोष्ट आपल्या ग्रुपवर आली पाहिजे यानंतर आपण बघणार आहोत मॅथमॅटिक्स गणित गणितामध्ये आज आपण बघणार आहोत लांबी पण लांबी कशी मोजायची हो लांबी मोजताना कोणकोणतं साहित्य वापरायचं हे आपण बघणार आहोत बघा आपला आजचा घटक आहे लेट अस मैसूर लेट अप लेट अस मैसूर मग आता आपण बघा मेजर द लेंथ ऑफ द स्ट्रीप मेझर द लेंथ ऑफ द स्ट्रीप आपल्याला पट्टीची लांबी मोजायची आहे मग आता स्ट्रीप म्हणजे पट्टी पण ही मोजपट्टी आहे म्हणून आपल्याला ते त्याला म्हणून स्केल आपल्याला स्केलची लांबी मोजायची आहे मग बघा बरं स्केलची लांबी मोजण्यासाठी काय वापरलं आहे बघा बरं स्टिक वापरले बरोबर कोणत्या स्टिक आहे बॉक्स बॉक्समधल्या स्टिक आहे बरोबर मग आता या पट्टीची लांबी मोसन बघा त्या पट्टीच्या शेजारी स्टिक ठेवल्या आहे किती स्टिक ठेवल्या आहे थ्री म्हणजे पट्टीची लांबी किती झाली थ्री स्टिक पण अजूनसुद्धा थोडी जागा आहे मग तिथे ते बोटं ठेवूनसुद्धा आपण करू शकतो मग पट्टीची लांबी होईल थ्री स्टिक टू फिंगर्स बरोबर जे साहित्य उपलब्ध आहे त्याचा वापर केला आहे दुसरं आहे बघा मेजर द लेंथ ऑफ द पेन्सिल मग आपल्याला पेन्सिलची लांबी मोजायची आहे पेन्सिलची लांबी मोजताना पुन्हा आपण काय वापरलं आहे मासिस बॉक्समधल्या स्टिक वापरल्या आहे मग किती आहे पेन्सिलची लांबी बघा इथं दिली बघा पेन्सिलच्या लांबी इतक्याच काड्या आहेत वन टू थ्री किती काड्या आहेत बरोबर थ्री काड्या आहेत म्हणजे या पेन्सिलची लेंथ किती झाली थ्री स्टीक मग तुम्हीसुद्धा काय करायचं आहे तुमच्या दफ्तरामधील पेन पेन्सिल नोटबुक बुक याची लेंथ मोजायची मग लेंथ मोजण्यासाठी त्यांनी जरा काडीपेटीमधल्या काड्या वा आहे। वापरल्या आहेत तर आपणसुद्धा वापरू शकतो आपल्या घरामध्ये माचिस बॉक्स असतो त्या माचिस बॉक्समधल्या स्टिक घ्यायच्या आणि छोट्या छोट्या वस्तूंची लांबी मोजायची मग काय करायचं वहीमध्ये त्या वस्तीचं चित्र काढायचं आणि तुमच्या त्या वहीची पट्टीची वहीची किंवा वह त्या वस्तूची लांबी किती स्टिक आहे मग स्टिक कमी पडल्यानंतर तुम्ही किती फिंगर्स वापरले ते लिहायचं समजा तुमच्या पेनची लांबी आहे फोर स्टिक्स वन फिंगर तर तीसुद्धा लिहायचं मग अशा वस्तूची लांबी मोजून त्याचं वहिवर लिहायची आणि त्याचा फोटो काढून मला पाठवायचा इथे बघा दुसरं उदाहरण आहे बघा अ बेड कवर इज नीड फॉर यश कॉट्स यशला आपल्या पलंगासाठी बेडकवर घ्यायचं मग त्याच्याकडे बेडकवर आहे बघा वन बेड वन इज व्हेरी शॉर्ट एक जे बेडकवर आहे ते काय आहे शॉर्ट आहे म्हणजे छोटं आहे एक बेडकवर छोटं आहे आणि दुसरं जे बेडकवर आहे ते कसं आहे बघा बरं द ऑदर इज व्हेरी लाँग मग आता आपण कालच्या पाथामध्ये बघितलं काय शॉर्ट म्हणजे लहान आणि लॉन्ग म्हणजे लांब नाही की नाही शॉर्ट म्हणजे आखूड आणि लॉन्ग म्हणजे लांब मग एक बेडकवर आखूड आहे आणि दुसरं लांब आहे मग त्याने विचार केला की आपल्याला दोन्ही बेड कवर चालणार नाही आपण आपल्या पलंगाची लांबी मोजू मग बघा मेजर द लेंथ ऑफ द कॉट द डिसाईड द मेजर ऑफ द बेडकवर यशनी ठरवलं की आपण आपल्या पलंगाची लांबी मोजू आणि त्या लांबी अनुसार आपण बेडकवर आणू मग यश डज नॉट हॅव अ टेप टू मेजर लांबी मोजण्यासाठी आवश्यक असणारा जो टेप आहे तो टेप यशकडे नाही मग यशने विचार केला काय करता येईल मग लेट अस मेजर द लेंथ बाय स्पॅन लेथ यशनी ठरवलं की आता आपण लांबी मोजण्यासाठी स्पॅनचा वापर करणार आहे मग स्पॅन म्हणजे काय स्पॅन म्हणजे अंगठा ते करंगळी अंगठ्यापासून करंगळीपर्यंत हे जे अंतर आहे अंगठा आणि करंगळी यामध्ये जे अंतर आहे याला म्हणतात स्पॅन म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणतो विथ काय म्हणतो व्हीत अंगठ्यापासून करंगळीपर्यंत किंवा करंगळीपासून अंगठ्यापर्यंत जे अंतर आहे त्याला म्हणतात व्हीत मग त्याने काय केलं अशा प्रकारे वीत ठेवून बीडची लांबी मोजली मग बघा तिथे यश बेडची लांबी मोजताना आपल्याला दिसतोय बरोबर मग किती भरली बघा यश मेजर द लेन ॲज इलेवन स्पॅन यशने जेव्हा बेल बेडची लांबी मोजली तेव्हा ती भरली अकरावीत इलेवन स्पॅन अकरावीत यश मेजर द लेंथ yes, ॲज इलेवन स्पॅन यशने जेव्हा बेडची लांबी मोजली तेव्हा ती किती भरली सांगा बरं इलेवन एलेवन स्पॅन बरोबर म्हणजे अकरावीत सो द लेंथ so, ऑफ बेड कवर शूड बी थर्टीन स्पॅन बेडची लांबी जरी अकरा स्पॅन भरली आहे पण त्यांनी विचार केला आपल्याला जो बेड लागणार बेडकवर लागणार आहे ते आपल्याला घ्यायचं आहे थर्टीन स्पॅन म्हणजे तेरावीचं का ॲज इट हॅज टू बी लिटर लॉंगर त्याला जी चादर हवी हवी आहे किंवा बेडकवर हवं आहे ते बेडपेक्षा काय पाहिजे थोडंसं मोठं पाहिजे मग असंच सुद्धा काय करू शकतात तुमच्या घरात जो बेड आहे बेड असेल विंडो असेल डोअर असेल त्याची तुम्ही लांबी आणि रुंदी मोजायची आहे लांबी मोजतानाचा व्हिडिओ काढा आपल्या ग्रुपवर पाठवा टेबलची विंडोची तुमच्या बेडची लांबी किती भरली ती मला समजून सांगा की एखाद्या वस्तूची लेंथ कशी मोजायची हे तुम्ही मला प्रॅक्टिकल करून दाखवायचं आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे की ह्या वस्तूची लांबी एवढी भरली मग तुम्ही स्पॅनचा वापर करा किंवा तुमच्याकडे दुसरी काही वस्तू असेल स्केल असेल मोठी ते स्केलचा वापर करा जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने तुम्ही काय करा वस्तूची लांबी मोजा तो लांबी मोजत असतानाचा व्हिडिओ सादरीकरणाचा पाठवा त्या वस्तूची लांबी किती आहे ती त्या आम्हाला सांगा मलाही कळेल की वस्तूची लांबी कशी मोजतात पुढे आहे बघा काय आहे पुढे मेजर द डिस्टन्स बाय Fit two near. मा फिट बिटवीन टू फ्लावर नियर मग काय दोन कुंड्या आहेत दोन कुंड्यामधलं अंतर पायाच्या पावलाने मोजायचं फिट म्हणजे पायाचं पाऊल बरं की नाही तुम्ही तुमच्या घरातल्या जेव्हा दोन वस्तू असतील समजा घरात भिंत आहे एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीचा अंतर किती पावलं आहे एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीचं अंतर किती पावलं आहे एक एक पाऊल टाकायचा आणि मोजायचं मला सांगायचं सा, की आमच्या भिंतीची लांबी समजा एका माझ्या घराची लांबी आहे अठरा फीट आणि रुंदी आहे टेन फीट अशा प्रकारे लेंथ पण लिहायची ले आणि रुंदी पण लिहायची लांबी पण आणि रुंदी पण त्यानंतर बघा पुस्तक असेल वर्तमानपत्र असेल नोटबुक असेल त्याचीसुद्धा लांबी मोजायची स्पॅनमध्ये मोजा मॅचेस्टिकच्या मदतीने मोजा किंवा स्केलच्या मदतीने मोजा आणि मोजल्यानंतर मला सांगा मग इथे गृहपाठ पण दिलेलं बघा मेजर द लेंथ ऑफ हो हाऊस होल्ड ॲटम घरातल्या वेगवेगळ्या वेग वेग वस्तूची लांबी मोजा लांबी मोजत असताना तर त्याचा व्हिडिओ काढा तो आपल्या ग्रुपवर पाठवा लांबी कशी मोजली जाते कोणतं साहित्य तुम्ही वापरलं आणि वस्तूची लांबी किती आहे ती मला नक्की कळवा त्याचा व्हिडिओ बनवून पाठवा आता आपला पुढचा विषय आहे इंग्रजी आयडेंटिफाय इंग्र शेप्स अँड साईज मग तुमच्यासमोर एक चित्र आहे बघा आणि काय सांगितलंय की एक झाडाचं चित्र काढा तुमच्या वहीमध्ये चौकटी वहीत काढा कोऱ्या पेजवर काढा तुम्हाला जसं शक्य होईल तसं एक चित्र काढा झाडाचं त्याला रंग द्या ग्रीन रंग आणि खाली ब्राऊन आणि त्यामध्ये शेप्स चिटकवा मग काय करा चित्र काढल्यानंतर दुसऱ्या कागदाच्या शेप्स बनवा मग कोणत्या कोणत्या शेप्स बनवायचे आहेत स्क्वेअर रेक्टँगल ट्रँगल स्टार अशा शेप्स बनवायच्या वेगवेगळ्या शेप्स बनवायच्या जेवढ्या शेप्स आपण शिकलो हार्ट असेल जेवढ्या शेप्स आपण शिकलो तेवढ्या शेप्स त्या झाडामध्ये चिटकवायच्या आहेत चिटकवायला काही नसेल <laughs> तर झाडामध्ये शेप्स काढल्या तरी चालतील मग या शेप्स काढल्यानंतर त्या शेप्सला तुम्ही अशा प्रकारे नावं द्यायची अशी नावं द्यायची बघा मग सर्कल आहे बघा वरचं सर्कल डाव्या बाजूची नावं वाचतो मी सर्कल स्टार रेक्टेंगल टँगल स्क्वेअर फ्लॉवर ट्री किती छान नावं दिली बघा एक आकृती काढलेली आहे झाडाची झाडाला कलर दिला आहे आणि त्याच्यावर हे चिटकवलेलं आहे चिटकवायला काही नसेल तर आकृतीमध्ये या छोट्या आकृती काढ्या आणि त्या आकृत्यांना काय द्या नावं द्या छोट्या छोट्या शेप्स काढायच्या आणि त्यांना नावं द्यायच्या मग तुम्ही जी शेप्स काढाल ना सर्कल काढला असेल तर सर्कल स्टार असेल तर स्टार रेक्टेंगल ट्रॅंगल स्क्वेअर हार्ट ओवेल सिलेंडर असे जे जे आकार आपण शिकलेले आहोत ते सर्व आकार इथे काढा आणि त्यांना काय द्या नावं द्या म्हणजे काय होईल की शेप्स तुम्हाला ओळखता येतील शेपची तुम्हाला नावं सांगता येतील आणि तुमचा शेपचा सराव होईल वस्तू पाहिल्यानंतर घरातली कोणतीही वस्तू पाहिली ना तर त्याचा शेप्स कसा आहे रेक्टँगल आहे ट्रँगल आहे ओवेल आहे सर्कल आहे हे आपल्याला ओळखू आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे त्यानंतर इथे एक अभ्यासासाठी गृहपाठ दिला आहे बघा काय गृहपाठ आहे गोलामधले आकार मोजायचे आणि जे आकार जेवढे असतील तेवढे अंक तिथे लिहायचे आहे बघा मग पहिला आहे स्क्वेअर रेक्टँगल ट्रॅंगल अशा वेगवेगळ्या शेप्स आहेत स्टार आहेत मग स्टे त्या ज्या शेप्स आहेत त्या मोजायच्या आणि जी शेप्स जेवढी असेल तेवढा अंक तिथे द्यायचा आहे सोपा आहे काही अवघड नाही नक्की जमेल आणि हे सर्व करत असताना पालकांची काय घ्या मदत घ्या मग आज आपण काय शिकलो बघा आज आपण शिकलो चित्रावरून गोष्ट कशी सांगायची मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली गोष्टीचं नाव तुम्ही स्वतः देऊ शकता झोपाळक्याला उडून दोन बेडूक गंमत झाली है की नाही मग काय गंमत झाली ती सांगता आलं पाहिजे मग तुम्हाला ती जी कथा आहे ती तुमच्या स्वतःच्या भाषेत सांगता आलं पाहिजे जसं स्वस्तीने मांजराने कुत्र्यामधला संवाद सांगितला तसं तुम्हीसुद्धा एक छान मस्त झकास गोष्ट बनवायची सादरीकरण करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा मी त्या व्हिडिओची वाट पाहत आहे पुढे आपण शिकलो मेजरमेंट कसं करायचं लांबी कशी मोजायची हो मग पट्टीची लांबी मोजून दा मोजली मुझ आपण मॅचे स्टिकने म्हणजे काड्याच्या पेटीमध्ये काड्याने पेन्सिलची लांबी मोजली मॅच बॉक्समधल्या स्टिक घेतल्या त्यानंतर बेडची लांबी मोजण्यासाठी मात्र स्पॅनचा वापर केला अंगठ्यापासून ते करंगळीपर्यंतचं जे अंतर आहे याला स्पॅन म्हणतात कुणी जर तुम्हाला विचारलं स्पॅन म्हणजे काय तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे अंगठ्यापासून करंगळीपर्यंत अशी वीज घालतो आपण आणि अशी वीज घालून आपण मोजू शकतो स्पॅन मग बेडची लांबी मोजली तुम्हीसुद्धा तुमच्या बेडची लांबी मोजला घरातल्या वस्तू विंडो आहे डोअर आहे कबोर्ड आहे बेड आहे ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूची लांबी आपल्याला मोजता आली पाहिजे लांबी पण मोजता आली पाहिजे आणि रुंदी पण मोजता आली पाहिजे येईल मोजता नक्की येईल आपल्या पालकांची मदत घ्या घरातील दोन वस्तूमधलं अंतर मोजायचं आहे आपल्या फिटने म्हणजे पावलाने किती पावलं आहेत मग आपल्या घरापासून आपला माळा किती पावला आहे तेही मोजू शकतात लांब असेल तर नका मोजू जवळ असेल तर मोजा आहे की नाही त्यानंतर आपलं घ दरवाजा ते समोरची भिंत हॉलमधल्या भिंती किंवा आपण ज्या घरात बसतो त्या दोन भिंतीमधला अंतर किती पावलं आहे ते तुम्ही मोजा ते सांगा वर्तमानपत्र असेल घरात पुस्तक असेल नोटबुक असेल त्याचीही लांबी मोजा लांबी मोजण्यासाठी मॅस्टिक वापरा किंवा स्पॅन वापरा स्पॅन वापरल्यानंतर जेव्हा तुम्ही स्पॅनने मोजतात ना स्पॅन वापरल्यानंतर शेवटी जर स्पॅन कमी पडत असेल तर फिंगर्स वापरायची म्हणजे सदा वन वन स्पॅन फोर फिंगर इथे लक्षात वन स्पॅन फोर फिंगर मग तुमची बेडची लांबी कदाचित फिफ्टीन स्पॅन एट फिंगर्स पण येऊ शकते स्पॅन पण वापरा आणि फिंगर्स पण वापरा फिंगर्स वापरताना अशी फिंगर्स जोडलेली पाहिजे फोर एट ट्वेल अशा प्रकारे जमेल ना नाही जमलं पालकांची मदत घ्या मला फोन करून विचारा पण लांबी मोजत असताना मात्र त्याचा व्हिडिओ काढून तुम्ही लांबी कशाची मोजताय कशी मोजत आहे लांबी किती आली याचा व्हिडिओ काढून पाठवा म्हणजे मलाही कळेल की एखाद्या वस्तूची लांबी कशी मोजली जाते बेडला लांबी पण असते रुंदी पण असते खिडकीला सुद्धा लांबी असते रुंदी असते व ही पुस्तकाला सुद्धा लांबी रुंदी असते लांबी पण मोजायची आणि रुंदी पण मोजायची इथे चित्र दिलंय बघा झाड त्याच्यावर शेप चिटकवायचे आहेत चिटकवायला काही नसेल तर चित्र काढा झाडाचं चित्र काढा कोर्या पेजवर काढलं तरी चालेल चौकटीवर काढलं तरी चालेल त्यामध्ये अशा छोट्या छोट्या शेप्स काढा त्या शेप्सला काय द्या नावं द्या मग शेप्स कोणत्या कोणत्या काढलेल्या आहेत ते बघा आपण शेपचा अभ्यास केला आहे सर्कल स्टार रेक्टँगल ट्रँगर स्केअर झाडाचं नाव द्या ट्री फुलं काढल्या असेल तर फ्लॉवर फळ काढलं असेल तर फ्रूट्स अशी नावं आपण देऊ शकतो असा हा आपल्याला सराव करायचा आहे अजून एक अभ्यास आहे बघा एक सर्कल आहे त्या सर्कलमध्ये काही शेप्स आहेत कोणत्या शेप्स किती आहेत काउंट करायच्या आणि बॉक्समध्ये लिहायच्या तर मित्रांनो आजचा हा आपला घटक संपत आहे सर्वांनी काळजी घ्यायची कोरोनाचे सर्व नियम पाळायचे कालच सांगितले मी डेंगू तापाचे रुग्ण सापडत आहे शरीरातल्या प्लेटलेट्स कमी होत आहे मग आपल्याला डेंगू आजार होऊ नये शरीरातल्या प्लेटलेट्स कमी होऊ नये म्हणून पाणी गाळून प्या पाणी उकळून प्या स्वच्छ पाणी प्या घरात डास येणार नाही याची काळजी घ्या संध्याकाळी सहा नंतर दरवाजे खिडक्या बंद करा डास येत असतील तर किंवा घरगुती काही उपचार असेल डास पळवण्यासाठी ते करा डास चावल्यानंतर आपल्याला डेंग्यूसारखा आजार होऊ शकतो दूषित पाणी पिल्यामुळे आपण आजारी पडून आपल्या प्लेटलेट्स कमी होऊ शकतात काळजी घ्या सर्वांचं आरोग्य हे निरोगी आणि सुदृढ राहिलं पाहिजे याची दक्षता आपण सर्व घेऊ पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा धन्यवाद